उद्यापर्यंत पुन्हा सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे दुष्काळात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असून त्यांची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पटारे यांनी दिली. भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरब सोलापूर जिल्ह्यासाठी पुणे जिल्ह्यातील एडगाव धरणातून कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. मात्र नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील नांदगाव जवळ जलसेतूजवळ गुरुवारी सकाळी 10 वाजता कालवा फुटल्याने आवर्तनाचा फज्जा उडाला. यामुळे सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील मांगी तलावात सोडलेले पाणी बंद करावे लागले. हे पाणी आता श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील तलावात वळवण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व सोलापूर मधील करमाळा तालुका कुकडी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर कर्जत तालुक्यातील बुधवारी कुकडीचे पाणी पोहोचले होते. केवळ पिण्यासाठी आवर्तन असल्याने तसेच अगोदर शेवटच्या टोकाला पाणी पोहोचवायचे असल्याने कालव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोठेही पाणी चोरी न होता आवर्तन सुरळीतपणे सुरू होते. मात्र कालवा फुटल्याने सर्वच नियोजन कोलमडले व मोठ्या प्रमाणात पाणी तर वाया गेलेच पण अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. या कालव्या फुटण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे यांनी केली. कर्जत आणि संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना कर्जत, जामखेड आणि करमाळा तेलतू हेड पाणी सोडण्याच्या नांदगावच्या मुख्य चारीला भगदाड पडल्यामुळे मोठी खीळ बसली. लाखो लिटर पाणी वायाला जाऊन या दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य जनता तसेच प्रशासनाला मोठा नुकसान सोसावं लागलं. अशा गंभीर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं या बेजबाबदार तुकडीच्या अधिकाऱ्यांवर, जे अधिकारी मुख्यालयी न राहता पुण्यात राहतात व पुण्यातून उंटावरून शेळा हाकण्याचं काम करतात आणि हे करत असताना पाणी सुटायच्या आधी 5-7 दिवस ज्या ठिकाणी कॅनल कमकुवत आहे त्या ठिकाणी भराव टाकणे, स्पॉट पंचनामा करणे, सर्व अधिकाऱ्यांना घेऊन कॅनलची संपूर्ण पाहणी करणे, या गोष्टी न केल्यामुळं हा हे लाखो लिटर पाणी या दुष्काळी परिस्थितीत वाया गेलेले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी अशी मागणी करतो. नगर जिल्ह्याच्या वतीनं संबंधित बेजबाबदार अधिकारी असतील या प्रत्येक अधिकाऱ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखलच केला पाहिजे. कारण प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून या कॅनलच्या अवतीभोवती पोलीस संरक्षण दिलं होतं आणि या भागात जमावबंदी आदेश केला होता. कुकडीची चारी फोडणाऱ्यावर स्पॉट वरच गुन्हे दाखल करण्याचं त्यांनी यंत्रणा तयार ठेवली होती. मग अशा परिस्थितीत या घटनेला जबाबदार कोण? म्हणून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली ना. तर आमचं मनसेच्या वतीनं अशी मागणी की याच अधिकाऱ्यावरून गुन्हा दाखल झाला पाहिजे. भविष्यात अशी कुठलीही घटना दुष्काळी पार्श्वभूमीवर झाली नाही पाहिजे म्हणून यांना धडा देण्यासाठी या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. देशमुखवाडीचे उपसरपंच मालोजी राजे भिताडे यांनी कार्यकारी अभियंता बोकडे यांच्या नियोजनशून्य कामकाजाबद्दल तीव्र शब्दात टीका करताना कायद्याची भाषा वापरणाऱ्या या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आवर्तन सोडण्यापूर्वी कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. कालव्याच्या दुतर्फा वेड्या, बाभळी व झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जेथे कालवा फुटला तेथे ओढा असून त्यावर पूल बांधण्यात आला आहे. या पुलात पाणी शिरण्याचे ठिकाणी वळण असून या वळणावर पुलाचे 2 खांब आहेत. या 2 खांबामध्ये बांधकाम नसल्याने व येथे मोठा मातीचा भराव असल्याने हे दोन्ही बीम उघडे पडले असून कुकडीची कामे कशा पद्धतीने निकृष्ट झाली आहेत हेही उघडे. मात्र या कामास खूप वर्ष झाल्याने त्यांची चौकशी होणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. कामाची चुकीची पद्धत व निकृष्ट दर्जा यामुळे कालवा फुटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्याने प्रमाणापेक्षा जास्त दावाने पाणी सोडल्याने कालवा फुटल्याचे बोलले जाते. कालवा फुटल्यामुळे येथील पाणी पूर्णतः बंद करून ते कोपर्डी तलाव, सिना धरण, भावडी तलाव यामध्ये सोडण्यात आले आहे. कालव्याची दुरुस्तीसाठी इतर अधिकारी असून मी बाहेर आहे, मी या ठिकाणी माझ्या सोयीने येईल असे उत्तर कार्यकारी अभियंता बी आर बोकडे यांनी देऊन अधिक माहिती देण्याचे टाळले. तर येथील कामकाजासाठी तहसील कार्यालयाकडे असलेली लाईट व्यवस्था रात्री पुरवण्यात आली होती अशी माहिती नायब तहसीलदार भंडारी यांनी दिली. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत माणसांवर लक्ष ठेवण्याचे काम केले. मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेले पाण्याचे नुकसान
कोण भरून काढणार हा मोठा प्रश्न आहे। कुकडीचे पाणी कर्जत तालुक्यातील सीमेवरील सीना धरणात तर कोपर्डी भावडी दुर्गाव तलावात सोडण्यात आले असून येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय। पुणे मेट्रो प्रतिनिधी आशिष बोरा, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत।